नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ याची तीव्रता वाढलेली असून किनारपट्टीपासूनच काहीशे अंतरावर हे चक्रीवादळ आलेले आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्री आणि पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अकरा बारा आणि तेरा जून रोजी जोरदार वादळीवारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत आज रात्री मध्यरात्री आणि पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून बटून प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी व्यंगुर्ला रोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्री आणि पुढील तीन दिवसामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील मुसळधार पावसाची शक्यता कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय दिग्रला पदगाव कडगाव मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये राहील कणकवली आणि कुणकेश्वर देखील जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे वादळीवारे आणि विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय पोंडा राधानगरी गगनबावडा खारीपतन जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस विजयदुर्ग वडापेठ राजापूर रायपतन या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी बघायला मिळू शकते पुरंगड लांजा जोरदार पाऊस अशी शक्यता आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगंड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम भागकडे जोर जास्त राहील तर पूर्व भागकडे बघितलं असता सा बेलकर साखरपा देवरूख संगमेश्वर या सर्व काही भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशक्यता आहे आज रात्री मध्यरात्री देखील या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे माखजन कोयना पाटणकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असं शक्यता आहे गुहागर चिपळूण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी बघायला मिळू शकते दादोल दागाव खेड चाकदेव वसुट पोटलोटे सर्वत्र मध्यम ते भाग जोरदार पावसाची शक्यता आहे आज रात्री मध्यरात्री देखील पाऊस जोर जास्त राहील दापोली पाचपणटरी केलसी मानंगड या ठिकाणी जोर जास्त राहील तसेच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरद या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता प्रतापगड आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे श्रीवर्धन दिवेघर मुरुज जंजिरा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होऊ शकत वादळी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसात देखील पाऊस जोर जास्त राहील तसेच मुरुज जंजिरा ताला इंदापूर वसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा मुरुज जंजिरा ताला या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील काशीद्रोहा नागोठाणा मुसळधार पाऊस तर सुधागड शिरगाव कोलवण या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याकडे बघितलं असता अलिबाग चोंड पेझरी पेन शिरावली खोपोली सर्वत्र मध्यम स्वरूपात भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे अकरा बारा आणि तेरा जून रोजी तसेच या ठिकाणी बघू शकता कुसर कर्जत नेरळ हलक्या मध्यम स्वरूपाचा पनवेल नवी मुंबई मुंबई उरण या ठिकाणी पाऊस जोर पुन्हा एकदा वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे वरळी कुळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी मेरा मेराभाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली निंजेगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते आज रात्री मध्यरात्री देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वसई विरार उंबरपाडा पिल्वी गोदमल सपाली या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला जास्त जोर राहील तर पूर्व भागकडे जोर थोडा कमी राहील मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्री पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळू शकते तर पुढील तीन दिवसामध्ये सापुता सापुतारा ओझर कळवण सटाणा देवळा चांदवड हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे वणी दोधांबे चांदवड तसेच जोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव माळसाकरी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस नागपूर तसे देवळाली नाशिक या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा त्र्यंबक इगतपुरी आणि वाडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जास्त राहील मंजूर निमगाव सिन्नर या परिसरामध्ये वावीकडे देखील जोर जास्त राहील पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी तसेच अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असं जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळखे केलवड लोणी हा जो सर्व काही परिसर आहे श्रीरामपूर टाकळीभान या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस संगमनेर अकोलाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर राहुरी घोडेगाव अक� या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघून पातळीकडे जोर थोडा कमी राहील जामखेड काडा राळेगाव या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट कर मध्यम सरी शिकता आहे राहील श्री श्रीगोंदा या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये पारनेर सुपे खंडाळा तसंच भालवानी हा जो काही परिसर आहे टाकळी डोंगेश्वर या सर्व काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता जोरचा राहील जुन्नूर मनसर चाकण जोरदार पाऊस पुणे सासवड लोणत फलटण बारामध्ये सर्वत्र वादळीवारी विजांचा कडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस होणे शिकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे साताराकडे बघितला असता साताराकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे कोरेगाव रहमतपूर अणधहा वडूज कठाव लाल दवळी मोला द्राकी देवरा सर्वत्र हलक्या माध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस सातारा तसेच या ठिकाणी बघू शकता मेधाव वसुटपोट सौराट रिशिंगवाडी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी आज रात्री मध्यरात्री देखील या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पीसांच्या कडकडाटासह पाऊस अशे सातारा सा, सा, जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे सोलापूरकडे बघितला असता करमाळा इंदापूर मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस अकलूस पिलीव सांगोले पंढरपूर माहूळ चिलगा सोलापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकता अक्कलकोटकडे जोर थोडा जास्त राहील जतसंख हलक्या मध्यम स्वरूपाचा सांगलीमध्ये बघितला असता सांगली मालगाव दे सा। माल सिंगकुची नागज कानापूर विठा मायनी सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊसांनी शिकत आहे आणि तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कुडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला बघायला मिळू शकतो कोखरूड मलकापूर परुळा संगरुळ इस्पुर्ली हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस रायपतन गगनबावडा राधानगरी या ठिकाणी जबरदस्त वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू तर मित्रांनो सेंद्रामणी सिपेपुरी हलक्या सरीं शक्यता आहे जोर कमी राहील का काचोड पाचोडकडे मात्र क्षेत्राकडे बघितलं असता धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस निंबेजळगाव गंगापूर वैजापूर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट कर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दौलताबाद एलुर्गाय देवगत नूरकन्नड अंबालासाईगावन चाळीसगाव सर्वत्र अंशतः उतरून अधुमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे तर फुलंबरी रामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी वातावरण कोळे देखील राहील काही ठिकाणी सेंद्रामडी सिप्री काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता जोर्पा, जोर्पा, कमी स्वरूपात आहे तसेच या ठिकाणी जालना जिल्ह्याकडे बघितलं असता जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील अधुमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोळे राहील पाऊस बघायला मिळू शकतो तानवाडी रामशेगाव शेवता वाडी गोडरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बीड खोकरमोह तसंच तळेगाव शिरसाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या सरी येण्या शक्यता आहे भागबद्दल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आंबेजोगाईकडे देखील पाऊस जास्त राहील आंबेजोगाई धारूर केज या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी येळम चोसरा पाटोदा खडा जामखेड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू मासा कळंमासा तारखडभूम येडशी पेठ खामगाव धारशिव बेलीम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस आणि लातूरकडे बघितला असता लातूरकडे जोर कमी राहील लातूर अवसा हलक्या माध्यम स्वरूपाचा निलंगा शुरवण उदगीर या ठिकाणी जोर कमी राहील तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि परभणीमध्ये बघितला असता झरी बोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या माध्यम सरी हलक्या सरी शक्यता आहे परभणी या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे नांदेड जिल्ह्याकडे बघितला असता पूर्णा बासमत नांदेड वागाळा तसेच भोकर पेठुंपरी या ठिकाणी हलक्या सरीनं शकत आहे काही ठिकाणी वात्रुण कोडे राहील तर काही ठिकाणी आधूमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये धर्माबाद निजमाबाद ऋतू देगलूर मुखेड कंधार सर्वत्राऊंश शतः ढागाळतून अधमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात पावसा जोर कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये हिमतनगर उमरखेडा आगौतमसा किनोरीच्या दाऊं शेत ढागाळतोण हलक्या सरी बघायला मिळू शकता आहे जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुस ढल्यास सर्वत्र या ठिकाणी अंशता ढगाळतून त्यांचा गडगडाट हलक्या सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितला असता नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी राहील आज रात्री मध्यरात्री आणि पुढील तीन दिवसामध्ये गडचिलीकडे देखील पावसात जोर कमी राहील मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पावसात जोर कमी राहील यवतमाळ वर्धा जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ उतरून पुढील तीन दिवसामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बऱ्याच ठिकाणी उतरून कोडेच राहील अमरावतीकडे पावसाची शक्यता कमी आहे अकोलाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही वाशिममध्ये देखील अंशतः ढगाळ उतरून विचांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या पर्यास परिसरामध्ये तसेच बुलढाणा कडे अंशता ढगाळ तर काही ठिकाणी मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मोहरा या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर खानदेशामध्ये जळगावकडे हलक्या सरीची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे आणि साखरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तसेच मित्रांनो नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढाकाळ आणि अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी तर दक्षिण भागाकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पाऊस जोर या ठिकाणी जास्त राहील नवापूर विसरवाडी पानगाव तिठाणे तसंच डोमकानी आमली कोक्सी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र